गोवा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राणे पिता पुत्रांमध्ये सामना होण्याची शक्यता दिसते. पोरिम मतदारसंघामध्ये विश्वजित राणे आणि प्रतापसिंग राणे हे आमनेसामने येणार का असा प्रश्न निर्माण झालाय. विश्वजित राणे यांची पोरिम मतदारसंघातून लढण्याची इच्छा आहे. पोरिम मतदारसंघामधून निवडणूक लढवण्याची प्रतापसिंग राणे यांनी घोषणा केली आहे. या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेत. गणेश, काय गणित आहेत पोरिम मतदारसंघाची? कविता, खूपच इंटरेस्टिंग आणि एक मोठा फेस ऑफ गोव्याच्या येणाऱ्या निवडणुकींचा आपण म्हणू शकतो, कारण दोन्ही दिग्गज आहेत. प्रतापसिंह राणे हे 6 टाइम गोवा राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. 50 वर्ष ते पोरिम मधून आमदार म्हणून निवडून येतात आणि ते लढणार का नाही असा एक प्रश्नचिन्ह होता आणि त्यावरती ते म्हणाले की मी ह्यावेळेस कंटेस्ट करणार आहे, ते काँग्रेसच्या तिकीटवर मी इलेक्शन निवडणूक लढणार आहे. त्यानंतर लगेच विश्वजित राणे जे आरोग्यमंत्री आहेत, त्यांचे चिरंजीव आहेत, त्यांनी घोषणा केली की आता मी माझ्या वडिलांविरुद्ध त्यांचं म्हणजे जे वालपोई मतदारसंघातनं ते निवडून आले आहेत ते मतदारसंघ सोडून त्यांच्या वडिलांविरुद्ध पोरिम मतदारसंघातनं ते इलेक्शन कंटेस्ट करतील अशी घोषणा केली आणि त्याबद्दल तशी सूचना किंवा तसं त्यांचं म्हणणं जे आहे ते भाजपचे प्रदेश अध्यक्ष सदानंद तनावडे यांनाही दिली आहे. त्यांनी तर त्यांचं म्हणणं आहे की मी माझ्या वडिलांविरुद्ध निवडणूक लढतो, त्याचं कारण हे की 50 वर्षांपासून ते तिथं आमदार आहेत, राज्याची त्यांनी सेवा केली, मात्र आता त्यांच्यानं जमत नाही आणि आता ग्रेसफुली त्यांनी एक्झिट घ्यावं, पण तसं न करता ते पुन्हा तिथं यंगस्टर्सचा एक चान्स मारण्याचा प्रयत्न त्यांचा आहे, एका चांगल्या उमेदवाराचा चान्स ते मारतायत आणि म्हणून मी त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतो की आता त्यांनी हे नाही करावे म्हणून मी हे कंटेस्ट करतो. म्हणून हे कंटेस्ट जे आहे ते खूप इंटरेस्टिंग असणार आहे. भाजप तिकीट देते का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे, पण पिता पुत्र आमने सामने आहेत या निवडणुकीमध्ये आणि त्यामुळे हा सामना जर झालाच तर तो चुरशीचा असेल हे मात्र नक्की. गणेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल. प्रतापसिंग राणे यांनी नेमकी काय घोषणा केली आहे तीही बघूयात. आज पर्यम मतदारसंघाच्या ब्लॉक आणि इतर चिंतक आणि सगळ्यांनी माझा नॉमिनेशन फॉर्म भरायलाच पाहिजे. तर आता विचार केल्यानंतर मग सगळ्यांच्या मान्यतेप्रमाणे करावं लागतं मला, करीन. येस, ओके. म्हणजे सर, आज तुम्ही डिक्लेअर करतात की आपण पर्याय मतदारसंघातून आता इलेक्शन्स लढवणार यावेळीचे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.